तर याला मी एकदा सिलेक्ट करत आहे आणि इथे जायचं, लेयर मध्ये जायचं, लेयर वर जाऊन लेयर स्टाईल वरती क्लिक करायचं आणि स्ट्रोक वरती क्लिक करायचं। बघा आता इथे लाल रंग तुम्हाला दिसत आहे, याच्यावरती मी क्लिक करत आहे। तर त्याच्या बाहेर जो कलर पाहिजे तुम्हाला तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। बघा इथे बदललेलं तुम्हाला दिसत आहे, मी काळा रंग घेतलेला आहे। आता ओके करूया आणि इथे साइज मध्ये बघा 3 दिसत आहे, याला मी आता वाढवत आहे। मी 5 केलेला आहे, थोडं कमी करूया, 4 करत आहे मी। बघा 4 केलेला आहे, याच्यानंतर याला आपण ओके करूया। तर बघा इथे ज्ञान ज्योती जीवनसाथी असं आलेलं आहे। तर याला थोडं आपल्याला पसरवायचं आहे, ते सुद्धा आपण करू शकतो। जसे आपल्याला हे टेक्स्ट एकदम जवळ जवळ दिसत आहे, याला थोडं मोकळं करूया। पुन्हा एकदा मी याला सिलेक्ट करत आहे आणि इथे बघा कॅरेक्टर मध्ये जायचं आणि ए बी याच्या समोर 0 दिसत आहे, इथं मी 2 घेणार। वाढत आहे बघा, 8 घेतलं मी, आता 15 घेणार आहे। बघा 15 घेतल्यावर थोडंही आपल्याला पसरलेलं दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपला हा ब्रीद वाक्य इथे सेट झालेला आहे, ज्ञान ज्योती जीवन साथी। तर आपण इथे पुन्हा एकदा या एरो वरती क्लिक करायचं, अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे, हा लोगो आपला इथे सेट झालेला आहे। तर पुन्हा याच्यामध्ये काही आपल्याला डिझाईन टाकायचं आहे ते आपण टाकून घेऊया। बघा इकडे काही स्टार वगैरे टाकायचे आहे तर टाकूया। तर काय करायचं बघा, या ग्रे कलर मध्ये डबल क्लिक करायचं आणि इंटरनेटवरून ज्या काही तुम्हाला तिथे डिझाईन पाहिजे ते डिझाईन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे। भरपूर डिझाईन तुम्हाला इंटरनेटवरती मिळणार आहे। जसं बघा मी हा दिवा आहे, हा दिवा घेत आहे आता। तर बघा हा दिवा इथे आलेला आहे, तर हा दिवा आपल्याला इथे टाकायचा आहे। तर मी काय करणार बघा, इथे जायचं टूल्स मध्ये, मूव टूल्स वरती क्लिक करायचं आणि या दिव्याला असं इथे आतमध्ये ओढून घ्यायचं। बघा हा मोठा दिसत आहे, याला आपण सेट करून घेऊया। बघा इथे एक चौकट दिसत आहे, त्या चौकटच्या याला मी जाऊन असं ओढून घेतलं याला। तुम्हाला जसं पाहिजे त्याला तुम्ही सेट करून घ्या। तर अशा रीतीने आपला हा दिवा इथे सेट झालेला आहे। तर हाच दिवा मला या बाजूला सुद्धा पाहिजे। तर मी काय करणार बघा, पुन्हा एकदा इथे मूव टूल्स वरती जायचं आणि याला क्लिक करायचं। बघा या दिव्याच्या सभोवताली एक चौकट आलेली आहे। आता आपल्या कीबोर्ड वरील कंट्रोल अल्टर दाबून ठेवायची आणि माऊसने याला ओढून घ्यायचं। बघा हा दिवा इकडे आलेला आहे, एरो कीच्या साह्याने मी याला सेट करत आहे। तर बघा हा दिवा इथे आलेला आहे आणि मी इथं एरो वरती क्लिक करत आहे। तर दोन्ही बाजूला हे सेट झालेलं आहे। याच्या मधास मध्ये सुद्धा तुम्हाला समजा काही डिझाईन टाकायची आहे ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। जसा हाच दिवा इथे आणायचा आहे, तर बघा याला ओढून घेऊया। बघा हा दिवा इथे आलेला आहे, याला छोटं करत आहे मी, याला सुद्धा आपण इथे असं ठेवू शकतो। किंवा इथे ज्ञान ज्योती जीवनसाथी याच्या मधामध्ये सुद्धा आपण इथे याला ठेवू शकतो। बघा अतिशय सुंदर दिसत आहे तो, इथे एरो वरती क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं। बघा ज्ञान ज्योती जीवनसाथी अतिशय सुंदर असं दिसत आहे आपल्याला ते। तर पुन्हा काही याच्यामध्ये डिझाईन मी टाकत आहे, पुन्हा एकदा या ग्रे कलरवरती डबल क्लिक करायचं। काही स्टार्स मी डाउनलोड केलेले आहे ते मी ओपन करत आहे। बघा हा स्टार आलेला आहे, हा स्टार मला इथे टाकायचा आहे। पुन्हा एकदा या मूव टूल वरती क्लिक करणार आणि याला असं ओढून घेणार। आता याला मी छोटं करत आहे बघा। बघा मी याला इकडे आणत आहे, आपल्या कीबोर्ड वरील एरो कीच्या साह्याने आपण याला सेट करून घेऊया। हा स्टार आपला इथे सेट झालेला आहे आणि आता एरो वरती क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं। तर हा स्टार आपल्याला पुन्हा इकडे आणायचा आहे।
तर एकदा पुन्हा मूव टूल वरती क्लिक करायचं, याला सिलेक्ट झालेला आहे तो, आणि आपल्या कीबोर्ड वरील कंट्रोल अल्टर दाबून याला इकडे ओढून घेऊया। तर बघा हा स्टार इकडे आलेला आहे। आता मी याला एरो कीच्या सहाय्याने, कीबोर्ड वरील एरो कीच्या सहाय्याने सेट करत आहे। तर आपला हा स्टार इथे सेट झालेला आहे। तर बघा पुन्हा एकदा मी याच्या एरो वरती क्लिक केलं तर अशा रीतीने आता हा आपला लोगो पूर्णपणे तयार झालेला आहे। तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार जे काही याच्यामध्ये बदल करायचे आहे किंवा ज्या काही डिझाईन टाकायचे आहे त्या डिझाईन तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर बघा आता आपल्याला याला सेव्ह करायचं, तर काय करायचं बघा, फाईलमध्ये जायचं, सेव्ह एज वरती क्लिक करायचं। बघा लोगो सिदूर पीएनजी इथे आलेला आहे आणि फॉर्मॅटमध्ये फोटोशॉप दिसत आहे। तर या फोटोशॉपच्या ऐवजी आपल्याला इथे आता पीएनजी मध्ये याला सेव्ह करायचं आहे। जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही फोटोशॉप पीएचडी मध्ये याला सेव्ह करून ठेवायचं आहे, आणि ते सेव्ह करून ठेवणं पीएचडी मध्ये अतिशय गरजेचं आहे। आणि काम झाल्यानंतर, पूर्ण काम झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला पीएनजी मध्ये सेव्ह करायचं आहे। तर बघा इथे पीएनजी ऑप्शन आलेला आहे, आता मी याला सेव्ह करत आहे आणि इंटरलेस वरतीच टिक आहे, त्यामुळे आपण याला ओके करूया। तर आपला हा लोगो आता पूर्णपणे तयार झालेला आहे। तर अशा रीतीने आपण आपल्या शाळेचा लोगो तयार केलेला आहे। आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल आणि तुम्ही सुद्धा आपल्या शाळेचा लोगो अशा पद्धतीने तयार कराल। मी धनराज एलमुळवार आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।